जगमेल्यातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलंय. महापालिकेच्या 11 शाळांच्या वतीने आयोजित या विज्ञान प्रदर्शनाला महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांनी भेट देऊन आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांच्या प्रतिकृतीचे कौतुक केले. पनवेल महापालिकेच्या 11 शाळांमार्फत आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात घनकचरा व्यवस्थापन, इलेक्ट्रिक जनरेटर, रूम हीटर, वॉटर पंप, विज्ञानातील गमती जमती तसेच जीवनावर आधारित अनेक प्रकल्प सादर करण्यात आले आहेत. या प्रदर्शनाला स्थायी समिती सभापती अमर पाटील, बांधकाम सभापती ऍडव्होकेट मनोज भुजबळ, महिला व बालकल्याण सभापती दर्शना भोईर, शिक्षण व युवा कल्याण सभापती विद्या गायकवाड, शहर सुशोभीकरण सभापती विकास खरत, नगरसेवक मुकित काझी, नगरसेविका मुग्धा लुंडे, महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी निशा वैद्यू यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी तसेच मान्यवर उपस्थित होते. महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या विज्ञान प्रदर्शनाबाबत प्रशासन अधिकारी निशा वैद्यू यांनी मल्हार टीव्हीशी संवाद साधला. आज आपण फडके नाट्यगृहामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या ज्या 11 प्राथमिक शाळा आहेत त्या शाळांचं आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचं या ठिकाणी आयोजन केलं होतं. आणि या कार्यक्रमामध्ये आपण दोन गट केलेले आहेत, एक लहान गट आहे, दुसरा मोठा गट आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या जीवनावर आधारित आपल्या जीवनोपयोगी अशा वेगवेगळ्या प्रदर्शनीचं आयोजन या ठिकाणी मुलांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 ते 4 विद्यार्थ्यांनी बरेचसे प्रयोग केलेले आहेत. त्याच्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन असेल, रोड सिग्नल असेल, इलेक्ट्रिक जनरेटर असेल, रूम हीटर असेल, अभ्यासोपयोगी बिन विजेचा प्रोजेक्टर असेल, वॉटर पंप असेल, खेळातील गमती जमती असतील, विज्ञानातील गमती जमती असतील, अशा विविध प्रकारच्या विषयांमध्ये त्यांनी या ठिकाणी प्रकल्प सादरीकरण केले. खरं तर आमचा उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांना कुठेतरी स्टेज मिळावं, त्यांना व्यक्त होता यावं, त्यांनी जे प्रकल्प बनवलेला आहे त्याचं सादरीकरण करण्याची त्यांना संधी मिळावी. ही संधी उपलब्ध करून देण्यासाठीच महानगरपालिकेचे महापौर डॉक्टर कविता चौतमोल मॅडम, त्याचप्रमाणे माननीय आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे आणि शिक्षण विभागाच्या सभापती विद्या गायकवाड या सगळ्यांच्या मदतीने आम्ही ह्या प्रदर्शनीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे.